आकाशवाणी मुंबई नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स भेटीसाठी पॅरिसमध्ये दाखल जी ट्वेंटी देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरू नौदलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी विमानं खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी चांद्रयान तीनच्या प्रक्षेपणाची उलटगिनती सुरू चौसष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला दोन सुवर्णपदकांसह सहा पदकं पदक, पदक विजेत्यांमध्ये पुण्याच्या दोन जणांचा समावेश मुंबई शेअर बाजाराची सहासष्ट हजाराच्या विक्रमी पातळी गवसणी मात्र दिवस अखेर सेन्सेक्स पासष्ट हजार पाचशे एकोणसाठ अंकांवर बंद आणि भारत आणि बांगलादेश यांच्या महिला क्रिकेट संघामधल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशाचा चार गडी राखून विजय फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सच्या भेटीसाठी आज पॅरिसला पोहोचले फ्रान्सच्या प्रधानमंत्री एलिझाबेथ बोर्न यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं फ्रान्स भारत धोरणात्मक भागीदारीचं हे पंचवीसाव्या वर्ष आहे त्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे फ्रान्सचा राष्ट्रीय दिन बॅस्टिल डच्या संचलनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या तुकड्याही या संचलनात सहभागी होणार आहेत आज संध्याकाळी प्रधानमंत्री मोदी फ्रान्सच्या प्रधानमंत्री एलिझाबेथ बोर्न आणि फ्रान्सच्या संसदेचे सभापती जेरार्ड लार्चर यांची भेट घेतील त्यानंतर ते फ्रान्समधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी आयोजित केलेल्या खासगी मेजवानी समारंभात सह सहभागी होतील मॅक्रॉन यांच्याशी प्रतिनिधी मंडळ स्तरावरच्या बैठकीत प्रधानमंत्री चर्चा करतील याशिवाय भारतीय आणि फ्रेंच कंपन्यांचे प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि फ्रान्सच्या महत्वाच्या नागरिकांची भेटही ते घेतील संरक्षण अंतराळ अणुशक्तीचा शांततामय मार्गांनी वापर व्यापार गुंतवणूक शिक्षण इत्यादी क्षेत्रात विधायक चर्चा या भेटीत होतील अशी आशा प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात व्यक्त केली आहे दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पंधरा जुलै रोजी अबुधाबी इथं पोहोचतील संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी ते चर्चा करतील ऊर्जा शिक्षण आरोग्य सुविधा अन्न सुरक्षा संरक्षण संस्कृती यासह विविध विषयांवर यावेळी भर दिला जाईल संयुक्त अरब अमिरातीच्या कॉप ट्वेंटी एट समूहाच्या अध्यक्षपदाच्या आणि भारताच्या जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदाच्या पार्श्वभूमीवर विविध जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधीही दोन्ही राष्ट्रप्रमुखांना मिळेल जी ट्वेंटी देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षा विषयक कार्यगटाची बैठक आजपासून हरियाणात गुरुग्राम इथं सुरू झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठकीचं उद्घाटन कल एनएफटी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मेटावर्सच्या जमान्यात सुरक्षा ही बैठकीची संकल्पना आहे तंत्रज्ञानाच्या विकास आणि प्रचारामुळे गुन्हेगारीचं स्वरूप बदललं असून त्यानुसार सरकारी यंत्रणांनाही अद्ययावत राहावं लागेल असं शहा आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले सायबर सुरक्षेविषयी चर्चा करणारी जी ट्वेंटी देशांच्या प्रतिनिधींची ही पहिली बैठक असून आंतरराष्ट्रीय स्तरावर एकजुटीनेच या गुन्हेगारीचा सामना करावा लागेल असं आवाहन त्यांनी केलं दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत नऊशेहून जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत संरक्षण अधिग्रहण परिषदेनं नौदलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी विमानांची खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज संरक्षण अधिग्रहण परिषदेची बैठक झाली आंतर सरकारी कराराच्या आधारे फ्रेंच सरकारकडून भारतीय नौदलासाठी संबंधित सहाय्यक उपकरणे शस्त्रे सुटे भाग प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक आधारासोबत सव्वीस राफेल सागरी विमानांच्या खरेदीसाठी आवश्यक मंजूर केली आहे परिषदेने तीन अतिरिक्त स्कॉर्पिन पाणबुड्या खरेदी करायलाही मान्यता दिली आहे या अतिरिक्त पाणबुड्यांच्या खरेदीमुळे नौदलाची शक्ती वाढणार असून नवीन रोजगारही निर्माण होणार आहेत भारताच्या तिसऱ्या चांद्रयान तीनच्या प्रक्षेपणाची उलटी गणना आज दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली आहे श्रीहरिकोट्याच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे प्रक्षेपण केलं जाणार आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो एलव्हीएम या या उद्या दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी चांद्रयान तीनचं प्रक्षेपण करेल। या मोहिमेद्वारे भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं अंतराळ यान सुरक्षित आणि सुरळीतपणे उतरवणारा चौथा देश ठरणार आहे सतीश धवन अंतराळ केंद्रातले शास्त्रज्ञ एल व्ही एम थ्री या यानावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व व्यवस्थेची तपासणी करत आहेत या मोहिमेद्वारे चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीचा अभ्यास करणं तसंच पृष्ठभागाचे मोजमाप आणि तिच्या घनतेत होणारे बदल यांचा अभ्यास केला जाणार आहे ही मोहीम महिनाभर सुरू राहणार आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणाबरोबरच विकासाच्या प्रवासात मागं राहिलेल्या लोकांचाही विचार करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे त्या आज ग्वाल्हेर इथं बिहारी वाजपेयी भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्थेच्या रौप्य महोत्सवाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या विकासामध्ये समाजातल्या मागास लोकांचा सहभाग समजून घेणं ही समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची विशेषत युवकांची जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते अणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांना यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं भारत चीन सीमेवरच्या सीमावर्ती गावांमध्ये सरकार मोफत दूरदर्शनची डीटीएच सेवा पुरवणार असल्याचं केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी जाहीर केलं आहे यामुळे दुर्गम खेड्यामधल्या लोकांना अधिक चांगली मोबाईल कनेक्टिव्हिटी मिळणार आहा लडाखमधल्या करजोग गावातल्या नागरिकांशी आज त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते मोफत डीटीएच सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारनं सीमावर्ती भागातल्या दीड लाख मोफत फ्री डिश सेवेचं वितरण करण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याचंही त्यांनी सांगितलं या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत चौसष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघानं दोन सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकं पटकावली आहेत त्यात पुण्याच्या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे जपानमध्ये चिबा इथं दोन जुलै पासून सुरू झालेल्या स्पर्धा आज समाप्त झाल्या त्यात भारताचा सहा विद्यार्थ्यांचा संघ सहभागी झाला होता बंगळुरूच्या अतुल नडीग आणि दिल्लीच्या अर्जुन गुप्ताला सुवर्ण पदक मिळालं पुण्याचा सिद्धार्थ चोपारा आणि गुवाहाटीचा आनंद भादुरी यांना रौप्यपदक मिळालं तर पुण्याचा आदित्य मांगुडी वेंकट गणेशला आणि दिल्लीचा अर्चित मानस यांना पदक मिळालं एकशे बारा सहभागी देशांमध्ये भारतानं नववं स्थान पटकावलं गणित ऑलिम्पियाडमध्ये पहिल्या दहा क्रमांकामध्ये येण्याचा मान भारताला चौथ्यांदा मिळाला आहे देशातल्या शेअर बाजारांनी आज नव्या विक्रमी पातळीला गवसणी घातली मात्र दिवस अखेरपर्यंत ही पातळी टिकवता आली नाही सेन्सेक्सनं आज व्यवहारादरम्यान सहासष्ट हजारांची तर निफ्टीनं एकोणीस हजार पाचशे अंकांची पातळी ओलांडली होती मात्र त्यानंतर नफेखोरीमुळे सेन्सेक्स एकशे पासष्ट अंकांची वाढ नोंदवून पासष्ट हजार पाचशे एकोणसाठ अंकांवर तर निफ्टी एकोणतीस अंकांची वाढ नोंदवत एकोणीस हजार चारशे चौदा अंकांवर बंद झाला भारत आणि बांगलादेश यांच्या महिला क्रिकेट संघामधल्या टी ट्वेंटी मालिकेत आज ढाका इथं झालेला तिसरा आणि अंतिम सामना बांगलादेशानं चार गडी राखून जिंकला या सामन्यात भारतानं जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता मात्र फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे भारताला चांगली धावसंख्या उभारता आली नाही कर्णधार हरमनप्रीत कौरनं सर्वाधिक चाळीस धावा केल्या त्या खालोखाल जेमी रॉड्रिग्जनं अठ्ठावीस धावा केल्या भारतानं निर्धारित वीस षटकात नऊ गडी गमावून एकशे धावा केल्या ही धावसंख्या बांगलादेशानं सहा गडी गमावून एकोणीसाव्या षटकातच पार केली या विजयात शमीमा सुलतानानं बेचाळीस धावांचं योगदान दिलं ती या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली तर मालिकेतल्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान हरमनप्रीत कौरला मिळाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्ली इथं मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर पुरुष हॉकी स्पर्धेच्या विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेच्या चषकाचं अनावरण केलं यावेळी त्यांनी देशातल्या नामवंत हॉकीपटूंच्या उपस्थितीत पास द बॉल ट्रॉफी टूर या मोहिमेचा प्रारंभ देखील केला हॉकीच्या चाहत्यांमध्ये जल्लोष निर्माण करण्यासाठी आणि भारतीय पुरुष हॉकी संघाला पाठिंबा मिळावा या, या उद्देशानं ही मोहीम सुरू करण्यात आली आहे दिल्लीतून निघालेला चषक वीस जुलै रोजी चेन्नई इथं पोहोचेल भरडधान्याच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं आणि भारतीय सैन्याला पौष्टिक आणि सुरक्षित अन्न पदार्थ मुबलक प्रमाणात मिळावेत यासाठी संरक्षण मंत्रालय आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि नियामक मंडळानं सहकार्य करार केला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्ली इथं या सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या देशाची प्राणपणानं सेवा करणाऱ्या भारतीय सैनिकांच्या आरोग्याची उत्तम काळजी घेण्याच्या दृष्टीनं आरोग्य मंत्रालय प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे जगभरात भारतीय पारंपारिक औषधांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं भारत आणि आसियान संघटनेतल्या देशांदरम्यान एका परिषदेचं आयोजन येत्या वीस तारखेला नवी दिल्ली इथं केलं जाईल अशी माहिती केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिली ते आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलत होते सरकारनं मागच्या नऊ वर्षांच्या काळात आयुष क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे असंही त्यांनी सांगितलं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असून शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या बिन बाद अठ्ठ्याण्णव धावा झाल्या होत्या काल पहिल्या दिवशी भारतानं वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे पन्नास धावात गुंडाळला या सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला मात्र तो त्यांच्या अंगाशी आला अलिक अथानाजनं सर्वाधिक सत्तेचाळीस धावा केल्या भारतातर्फे आर अश्विननं पाच गडी बाद केले रवींद्र जडेजानं तीन तर महम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूरनं प्रत्येकी एक बळी मिळवला कालचा खेळ संपेपर्यंत भारताच्या पहिल्या डावात बिनबाद ऐंशी धावा झाल्या होत्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या अनेक भागात पाणी साठलं असल्यानं तिथल्या सर्व शाळा महाविद्यालयं आणि विद्यापीठं येत्या रविवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय दिल्ली आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थापन प्राधिकरणानं घेतलं आहे दिल्लीत यमुना नदीची पाणी पातळी आज संध्याकाळी दोनशे आठ पूर्णांक सहासष्ट शतांश मीटरच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली यमुनेच्या पात्राची धोक्याची पातळी दोनशे पाच पूर्णांक तेहतीस शतांश मीटर इतकी आहे पाणी पातळीत अनपेक्षित वाढ झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे वीस हजारपेक्षा जास्त लोकांना मदत शिबिरांमध्ये हलवलं आहे पूरग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या तैनात केल्या आहेत निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी कृषी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात सिल्लोड न्यायालयानं कायदेशीर तपास प्रक्रिया जारी केली आहे त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे आदेश काल दिले मंत्री सत्तार यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध सिल्लोड आणि सोयगाव विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात जमीन शिक्षण आदींबाबत खोटी माहिती दिल्याचा आरोप तक्रार अर्जात आहे केरळमधल्या कोची इथल्या विशेष न्यायालयानं बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या तीन कार्यकर्त्यांना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली या तीन कार्यकर्त्यांनी दोन हजार मध्ये एका प्राध्यापकाचा हात कापला होता या प्रकरणात दोषी ठरलेल्या अन्य तिघांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे कालच्या दुसऱ्या टप्प्यातल्या खटल्यात अन्य पाच जणांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली छत्तीसगडमधल्या कोळसा खाण घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयानं आज माजी राज्यसभा खासदार विजय दरडा आणि कोळसा सचिव एच सी गुप्ता यांना दोषी ठरवलं आहे विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी दरडा यांचा मुलगा देवेंद्र दरडा दोन वरिष्ठ अधिकारी के एस कोफ्रा आणि केसी सामरिया तसंच जेएलडी जे यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जयस्वाल यांनाही दोषी ठरवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स भेटीसाठी पॅरिसमध्ये दाखल जी ट्वेंटी देशांच्या गुन्हेगारी आणि सुरक्षाविषयक गटाची बैठक गुरुग्राम इथं सुरू नौदलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी फ्रान्सकडून सव्वीस राफेल सागरी विमानं खरेदी करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी चांद्रयान तीनच्या प्रक्षेपणाची उलटगिनती सुरू चौसष्टाव्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाला दोन सुवर्ण सुवर्णपदकांसह सहा पदक, पदक विजेत्यांमध्ये पुण्याच्या दोन जणांचा समावेश मुंबई शेअर बाजाराची सहासष्ट हजाराच्या विक्रमी पातळीला गवसणी मात्र दिवस अखेर सेन्सेक्स पासष्ट हजार पाचशे एकोणसाठ अंकांवर बंद आणि भारत आणि बांगलादेश यांच्या महिला क्रिकेट संघामधल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशचा चार गडी राखून विजय याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार